नमस्ते, एजुस्ट्रीम या यूट्यूब चॅनलतर्फे इयत्ता 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी परीक्षाविषयक जे मार्गदर्शन सदर आपलं सुरू आहे त्यात आज आपण इयत्ता 10वी वर्गासाठी संस्कृत विषयाच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांनी परीक्षेची तयारी कशी करायची आहे यावर आपण संवाद साधणार आहोत. आज आपल्या भेटीसाठी ज्या मॅडम आलेल्या आहेत त्या आहेत सौ सुषमा परांजपे मॅडम. मॅडम नाशिक येथे राहत असून त्यांचे क्लासेसही आहेत आणि त्या शाळेमध्येही नोकरी करत आहेत. मॅडमचं एम ए बी एड हे शिक्षण झालेलं असून एम ए सायकॉलॉजी आणि त्यांनी संस्कृत या विषयातसुद्धा एम ए केलेलं आहे. साधारणतः 97 पासून तर आत्तापर्यंत मॅडमनी वेगवेगळ्या ठिकाणी नोकरी जी केलेली आहे त्या मॅडमने वेगवेगळ्या महाविद्यालयातसुद्धा काम केलेलं आहे. त्यात बिटको कॉलेज नाशिक रोड येथे आहे, त्याच पद्धतीने यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या अंतर्गत कॉन्सिलर म्हणूनही काम केलेलं आहे आणि महिला महाविद्यालय नाशिक रोड येथे सुद्धा मॅडमने अध्यापनाचं काम हे केलेलं आहे. म्हणजे संस्कृत या विषयाच्या अनुषंगाने मॅडमने खूप काही काम केलेलं आहे आणि त्यांच्याबद्दल विशेष सांगायचं म्हणजे 5 सप्टेंबर 2020 रोजी मॅडमला राज्यस्तरीय बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संघ यांच्यातर्फे जो काही आदर्श शिक्षक पुरस्कार दिला जातो की जे शिक्षक राज्यस्तरावर शिक्षक वैभव पुरस्कार प्राप्त म्हणून त्यांना उल्लेख केला जातो. कारण शैक्षणिक क्षेत्रामध्ये असे जे काही शिक्षक आहेत ज्यांनी निस्वार्थपणे उल्लेखनीय काम केलेलं आहे अशा शिक्षकांना तो आदर्श शिक्षक पुरस्कार दिला जातो. मॅडम त्याच्या मानकरी आहेत. म्हणजे मॅडम ज्या आहेत त्या संस्कृत विषयाच्या अनुषंगाने अतिशय उत्कृष्ट असं त्यांचं वक्तव्य आहे किंवा भाष्यसुद्धा त्या करत असतात आणि विद्यार्थ्यांना योग्य ते किंवा बारीक सारीक गोष्टींचं मार्गदर्शनसुद्धा मॅडम करत असतात. वेगवेगळ्या कार्यशाळांमध्येसुद्धा मॅडमने सहभाग नोंदवलेला आहे. तर आत्ता आपल्याला ज्या काही भेटीसाठी आलेल्या आहेत त्या आहेत सौ परांजपे मॅडम. आपण त्यांच्याशी संवाद साधूया की जेणेकरून आपल्याला परीक्षेची तयारी जी आहे ही संस्कृत विषयाच्या अनुषंगाने कशी करता येईल याचं उत्कृष्ट मार्गदर्शन आपल्याला मिळणार आहे. नमस्ते. एजुस्टीन या यूट्यूब चॅनलतर्फे इयत्ता 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांना परीक्षाविषयक मार्गदर्शन सदरामध्ये मॅडम आपलं हार्दिक स्वागत. आज आपण संस्कृत हा जो विषय आहे इयत्ता 10वीसाठी या विषयाच्या अनुषंगाने परीक्षेचं स्वरूप जे आहे ते आपण आपल्याकडून संवादाच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. मला आता आपल्याला असं विचारायचं आहे की हा संस्कृत हा जो विषय आहे म्हणजे काही शाळांमध्ये म्हणूया किंवा काही विद्यार्थी पार्शली हा संस्कृत विषय घेतात आणि काही विद्यार्थी मात्र पूर्ण संस्कृत हा विषय घेतात, तर अशा ह्या विद्यार्थ्यांच्या परीक्षेचा जो काही पॅटर्न आहे तो नेमका कशा स्वरूपाचा आहे? बरोबर. आपल्याकडे महाराष्ट्र शासन आणि एसएससी बोर्ड यांनी जो पॅटर्न ठरवलेला आहे भाषा विषयांचा त्यामध्ये इयत्ता 8वीपासून संस्कृत विषयाचं अध्यापन केलं जात असत. त्यामध्ये काही शाळांमध्ये 100 मार्काचं संस्कृत म्हणजे संपूर्ण संस्कृत, तर काही शाळांमध्ये 50 मार्काचं संस्कृत जे कंपोजिट संस्कृत किंवा संयुक्त संस्कृत म्हणून ओळखलं जातं. विशेषतः इंग्लिश मिडियमच्या ज्या शाळा आहेत तिथे कंपोजिट संस्कृत असतं आणि मराठी मिडियम किंवा सेमी इंग्लिशच्या शाळांमध्ये आपण 100 मार्काचं संस्कृत ते शाळेवरती अवलंबून असतं कसा पॅटर्न राबवायचा. पण दोन्ही घेतात आपल्या संस्कृत भाषेचं अध्ययन हे करायचंच आहे. बरोबर. म्हणजे मग साधारणतः आता आपण 100 मार्कांचा ज्या शाळांना संस्कृत हा विषय आहे त्यांच्यासाठी एकूण किती घटक असतात आणि ज्यांना फक्त 50 मार्कासाठी संस्कृत हा विषय आहे त्यांच्यासाठी एकूण किती घटक आहेत? बरोबर. आपल्या बोर्ड पॅटर्न नुसार कृतीपत्रिका जर आपण बघितली प्रश्नपत्रिकेला संस्कृत मध्ये कृतीपत्रिका असं म्हणतात, तर कृतीपत्रिकेचं प्रारूप आपण जर बघितलं तर आपल्या 6 विभागांपैकी आपल्याला एक सुगम संस्कृतम, गद्य विभाग, पद्य विभाग, भाषा अभ्यास त्याच्यामध्ये व्याकरणाचा समावेश असतो, कौशल्य आणि अपठितम असे 6 विभाग असतात संपूर्ण संस्कृतसाठी. आणि संयुक्त संस्कृतसाठी आपण विचार केला तर लिखाण कौशल्य आणि अपठित हा भाग त्यांचा वगळलेला असतो आणि भाषा अभ्यास मध्ये थोडासा प्रकार बदललेला असतो प्रश्न विचारण्याचा, पण अभ्यास मात्र सारखाच करावा. बरोबर. म्हणजे हे शिकावत. बरोबर. फक्त प्रश्नांचं स्वरूप बदललेलं असतं तिथे. बरोबर.
मला आता असं विचारायचं आहे की आता शासनाने नुकतंच जे डिक्लेअर केलेलं आहे की काही भाग जो आहे तो सिलेबस मधला वगळलेला आहे, तर साधारणतः या संस्कृत विषयाच्या अनुषंगाने आपण विद्यार्थ्यांना काय मार्गदर्शन कराल? बरोबर, वगळलेला भाग लक्षात जर घेतला तर भाषा विषयांमध्ये ऍक्च्युअली व्याकरण हे सर्वांगीण आलंच पाहिजे. व्याकरणाच्या विभागात तसं फार काही वगळता येत नाही, पण धड्यांच्या बाबतीत आपण विचार केला तर समूह संस्कृत आणि संयुक्त संस्कृत या पाठामध्ये आपल्याला गद्य विभागातला नववा पाठ म्हणजे धेनुर व्याघ्र पलायते हा पाठ वगळण्यात आलेला आहे. म्हणजे पूर्ण पाठ पाठाखालचा भाषा अभ्यास वगैरे सर्वच वगळण्यात आलेला आहे. स्थूल वाचनामध्ये नदी सुत्तम हा जो पाठ होता जो भाषांतरासाठी परीक्षेत विचारला जातो तो वगळण्यात आलेला आहे. आणि गद्य विभागामध्ये जटायू शौर्य हा पूर्ण पाठ वगळण्यात आलेला आहे. ओके, खूप सोपा अभ्यासक्रम झालेला आहे. तीन पूर्ण पाठ वगळल्यामुळे अभ्यासक्रम सोपा आहे. व्याकरण मात्र सर्व तसंच आहे, कारण की थोड्याफार प्रमाणात प्रत्येक भागावरती प्रश्न हे विचारलेच गेलेले आहेत. बरोबर, म्हणजे एकूणच आता आपण विद्यार्थ्यांच्या बाजूने जर विचार केला तर आता बराचसा भाग जो आहे तो वगळलेला आहे आणि म्हणून आता अभ्यासाची एक दिशा पण एक चांगली मिळते आहे आणि थोडा कमी सिलेबस असल्यामुळे वेळही त्यांच्याकडे आता भरपूर आहे, किंवा ते जे काही घटक आता राहिलेले आहेत ज्याच्यावर आधारित आता परीक्षा होणार आहे तर त्याला वेळ मात्र विद्यार्थ्यांना हे चांगल्या पद्धतीने मिळणार आहे. आता मला आपल्याला असं विचारायचं आहे की साधारणतः ह्या परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेचं जे स्वरूप आहे ते जरा स्पष्ट करून सांगाल. हे आपल्या स्क्रीन वरती दिसत आहे, दशमी कक्षा कृती पत्रिका या प्रारूप. कृती पत्रिका असं म्हटलेलं आहे कारण की आपल्या संस्कृत विषयाच्या प्रश्नपत्रिकेमध्ये कृती आपल्याला करायची आहे म्हणून वेगवेगळ्या कृतीचा समावेश आपण त्याच्यामध्ये केलेला आहे. कृती पत्रिकेमध्ये कृती पत्रिकेमध्ये सहा विभाग असतात. आपण प्रत्येक विभागानुसार किती किती गुण दिलेले आहेत ते बघूयात. पहिला विभाग असतो आपला सुगम संस्कृतम, त्याला 8 गुण असतात. दुसरा विभाग आहे गद्य विभाग, त्याला 20 गुण आहेत. त्या पद्य विभाग 18 गुण आहेत. लेखन कौशलम 9 गुण आहेत. पाचवा भाषाभ्यास 17 गुण आहेत. भाषाभ्यासाच्या विभागामध्ये व्याकरणावरती आधारित सगळे प्रश्न विचारले. ओके, आणि अपाकितम हा 8 मार्कासाठी आहे. सर्वे मिलित्वा 80 गुण हा तत्र सांगते 80 गुण असतात. आणि प्रत्येक विभागामध्ये आपल्याला व्याकरणावरती आधारित प्रश्न विचारलेले असतात. मग 80 गुणांमध्ये जवळजवळ 50 मार्क हे व्याकरणावरती आधारित असतात. कृतीपत्रिकेमध्ये आपला प्रथम हा विभाग असतो सुगम संस्कृत. त्याच्यामध्ये आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये जो भाग द्यायचे आहे संख्या समय मेलनम याच्यावरती आधारित प्रश्न विचारले जातात. आपल्या समास व्यवस्थित आपण घ्यायचा आहे. मग आपल्याला त्याच्यामध्ये एक मुख्य समास इथे आखून दिलेला असतो, त्याच्या मुख्य समासाच्या अलीकडे अर्धा सेंटीमीटर आणि पलीकडे अर्धा सेंटीमीटर अशा दोन रेषा आपल्याला आखायच्या आहे. म्हणजे आपल्याला प्रश्न उपप्रश्न आणि त्याच्यातही काही आपल्याला एक दोन विचारले असतात सगळे व्यवस्थित उल्लेख करता येतात. तपासणाऱ्यांना ते होत असत. पहिल्या प्रश्नामध्ये आपल्याला चित्राने दृष्ट्वा नामाने लिखतो. त्यामध्ये आपल्याला 5 चित्र विचारले जातात, त्याच्यापैकी 3 लिहायची असतात. तिघांचं मी चित्र दिलेलं असतं, त्याचं फक्त नाव आपल्याला लिहायचं आहे आणि ते चित्र आपल्याला 10वीच्या चित्रपट कोशामध्ये दिलेले असतात. तेवढीच विचारतात. ओके, म्हणजे आपल्याला हे खूप सोपा विभाग आहे. त्यातलं जेवढं आपण करतो तेवढं फक्त छान आपल्याला लक्षात ठेवायचा. नंतर आपल्याला संख्या अंकही व अक्षरही करतो. 3 तह 2 आपल्या इथं पृष्ठ क्रमांक 1 दिलेले आहेत आणि अक्षरही दिलेलं असेल तर अक्षरात लेखन करायचं आहे, लेखन करायचं आहे. आणि तिसरा प्रश्न आपल्याला विचारलेला असेल म्हणजे स्तंभ मेलनम सुरू होतं. आता याच्यामध्ये आपल्याला
किती वाजले आणि त्याला अक्षरात किती म्हणतात त्याचं मॅच द पेअर्स करायचे आहे. ओके, त्यामुळे अतिशय सोपा आणि चांगला विभाग आहे. तर ते हा किताब सोडत असता लक्षात काय ठेवायचं आहे तर शुद्ध लेखन बरोबर. पुस्तकात दिलेले शब्द आपण जेव्हा बघून बघून लिहिणार असतो तेव्हा कुठे तोचा पाय मोडलेला, कुठे मावचा पाय मोडलेला आहे, विसर्ग कुठे आहे, वेलांटी कोण कुठे आहे, हे आवर्जून लक्षात ठेवायचं आहे. बरोबर, म्हणजे आपल्याला हे 8 पैकी 8 मार्क मिळवणं अतिशय सोपं आहे. बरोबर. गद्यम, गद्यमसाठी आपल्याला 20 गुण दिलेले आहेत. आता गद्यम मध्ये कोणते कोणते पाठ येतात तर आद्य कृषक हो पृथ्वैन्य हो व्यसने मित्र परीक्षा अमूल्यम कमलम, नंतर आपल्याला आदि शंकराचार्य हो, हे 4 पाठ आहेत. okay. 2 संवादाचे पाठ, न एव परमाणु आणि आपल्याला प्रतिपद संस्कृतम, हे 2 संवाद आणि 4 कथा याच्यावरती मिळून आपल्याला कोणतेही 2 पॅसेजेस विचारले जातात. आता या पॅसेजेस मध्ये आपला ऑप्शन नसतो, त्याच्यामुळे सर्व पाठ उत्तम पद्धतीने आपल्याला समजलेले असले पाहिजे. आता पाठावरती आधारित पाठांना आपल्याला 3 विभागात विचारला जातो. 1 गद्यांश 7 मार्कासाठी असतो, त्याच्यामध्ये अवबोधनम, शब्द ज्ञानम आणि कृतीवरती आधारित एक प्रश्न असतो. मग अवबोधनम इथे आपण घेतलेले बघा, प्रश्न 2 ओ, ओ हा कशाचा निर्देशक आहे, दत्तांश 1 चा निर्देशक आहे. मग त्याच्यातली पहिली कृती आहे अवबोधन, एक अंक आहे. या 1 मध्ये उप प्रश्न असतात त्यांच्यासाठी आपल्याला ते क ख किंवा अ आ ई दिलेलं असतं आणि अ च्या पुढे पण आपल्याला 1-2 दिलेले असतात. उप प्रश्न असतात त्यामुळे आपल्याला अशा पद्धतीने समास आखणं गरजेचं असतं, म्हणजे आपल्याला परीक्षकाला तपासताना ताबडतोब समजत. बरोबर. आता अवबोधनामध्ये आपल्याला पूर्ण वाक्य न उत्तर, उचित पर्याय चित्वा उत्तरम लिखतो, कह कम वदती, सत्यम वा असत्यम लिखित्वा वाक्यम पुनर्लिखतो, आणि एषः गद्यांशः कस्मात् पाठात् उद्धृतः, या 5 प्रश्नांपैकी कोणतेही 4 प्रश्न विचारले जातात आणि 4 पैकी 3 उत्तर आपल्याला लिहायची असतात. ओके, एक आपल्या लक्षात काय ठेवायचंय तर पूर्ण वाक्य करत हा प्रश्न सोडवताना प्रश्नामध्ये जे प्रश्नात्मक अव्यय दिलेलं असतं तिथे उत्तराचा शब्द आपण ठेवला की आपलं उत्तर पूर्ण होतं. ओके, मग आपल्या पॅसेज मध्ये जिथं वाक्य दिलेलं असते तसं तसं कॉपी करायचं नाही, तर फक्त उत्तराचा जर शब्द प्रश्नार्थक अव्ययाच्या आधी ठेवला की मोजकं उत्तर आपल्याला लिहिता येत असत. बरोबर. उचित पर्यायम चित्वा उत्तरम लिखत हा गद्यांशावरती आधारित पद्धती, या प्रश्नामध्ये आपल्याला हु सेड टू हुम कोण कोणाला म्हणाले लिहायचं असतं, मग कह आहे तिथे त्याची प्रथमा विभक्ती वापरायची आणि आहे तिथे द्वितीय विभक्ती वापरायची. असं एखादं उदाहरण आपण घेतलं, काकम वदती, मृग कावळ्याला म्हणाला, म्हणजे इथं आपण विभक्ती उलट सुलट केली त्याचा अर्थ पण बदलू शकतो. ओके, मग आपल्याला प्रथम आणि द्वितीय, मग सोपं आपल्या लक्षात काय ठेवायचं, 6 पाठ आहेत फक्त, 6 पाठांमध्ये जे कर्ते आपल्याला दिलेले आहेत त्या कर्त्यांची प्रथम आणि द्वितीय पाठ करून ठेवायची किमान. बरोबर, सोपं होऊन जात असत. सत्यम आणि असत्यम लिखित्वा वाक्यम पुनर्लिखितो हा प्रश्न सोडवताना कृती पत्रिकेत छापून दिलेलं जे वाक्य असतं ते आपल्या उत्तर पत्रिकेवरती लिहायचं असतं आणि मग त्याचं उत्तर आपल्याला सत्य आहे की असत्य आहे ते लिहायचं. आता सत्यम आणि असत्य हे आपण शब्द लिहित असतो. बरोबर, सिंगल वर्ड आपण तिथे लिहित असतो, सत्यम लिहायचा आणि त्याचा पाय मोडायचा, हलंत्यम तिथे लिहायचा. अनुस्वार देऊन लिहिलं तर उत्तर बरोबर असलं तर ते चूक मिळतं, कारण की त्याचं लेखन चुकीच्या पद्धतीने केलेलं असतं. आणि शेवटचा प्रश्न अगदी सोपा असतो, एषः गद्यांशः कस्मात् पाठात् उद्धृतः, कस्मातच्या जागी आपल्याला पाठाचं नाव लिहायचं असतं. पाठाचं नाव पुस्तकात आपल्याला जसं दिलेलं आहे
दस्तक लिहिणं आवश्यक आहे. ओके, आता आपल्याला दोन भागांमध्ये आपल्याला अवबोधन तिथे विचारलेला असतो. तिसरा भाग असतो शब्द ज्ञान. आता याच्यामध्ये आपल्याला चार पैकी दोन प्रश्न लिहायचे असतात आणि हे चारही प्रश्न आपल्याला व्याकरणावरती आधारित विचारलेले असतात. मग त्याच्यामध्ये पॅसेज बघून आपल्याला धातू साधित अव्यय किंवा विभक्तांत पद शोधून लिहायचे असतात. मग धातू साधित अव्ययाने काय अपेक्षित असतो तर त्वांत अव्यय, लवंत अव्यय, त्वंत अव्यय तिघांपैकी कोणतेही दोन अव्यय पॅसेज मध्ये जे आलेली असतात ते आपल्याला लिहायची असतात. ओके, मग सोपं काय लक्षात ठेवायचं तर त्वांत लवंत त्वंत तीनही अव्यय ही क्रियापदांची तयार होतात. ज्याच्या शेवटी आपल्याला त्वा प्रत्यय असतो ते त्वांत, ज्याच्या आपल्याला उपसर्गासहितचा धातू असतो आणि शेवटी य किंवा त्य असतो ते लवंत अव्यय आणि ज्याच्या तुम प्रत्यय असतो ते तुमंत अव्यय. हे खूप सोपा प्रकार असतो हा पॅसेज मध्ये आपल्याला शोधणं सोपं होतं. आणि विभक्त पदे लिहितो दोनच विचारलेली असतात, दोनच लिहायची आपल्याला, जास्त सापडली म्हणून जास्त लिहायची नाही किंवा एकही लिहायचं नाही. दोन विचारले की दोन लिहायचं, एक विचारलं की एक लिहायचं. विभक्त पदांमध्ये आपल्याला प्रथमा ते संबोधन कोणत्याही विभक्ती पद विचारली जाऊ शकतात. आपण इयत्ता दहावी पर्यंत म्हणजे आठवी नववी दहावी मध्ये आपण देव पासून सजा पर्यंतचे अनेक शब्द पाठ केलेले आहेत. कोणत्याही पदावरती आपल्याला तो प्रश्न विचारला जातो. पण आता आपल्याकडे वेळ कमी असतो, एवढे सगळे पाठ नाही आहेत, तर सोपी युक्ती काय करायची. देव वन माला तीन तालिका आपले पाठ असतात. पहिला आपल्याला की देव समजा आपल्या षष्ठी एकवचन विचारलेलं आहे तर देव शब्दाची षष्ठी एकवचन काय होत, देवस्य. मग देवस्य कुठले रूप आहेत का त्याच्यामध्ये सापडून जातात आपल्याला. हे दोन रूप सापडली की आपल्याला तिथे ते प्रश्न सोडवणं सोपं होतात. ओके, म्हणजे याला थोडस पाठांतर असणं आवश्यक असतं. पाठांतर तरच आपल्याला प्रश्न जास्त सोपा होतो. आता दुसरा प्रश्न आहे प्रश्न निर्माण कुरुत. उत्तर दिलेलं असतं, आपल्याला प्रश्न विचारायचा असतो. आता अधो उत्तरामध्ये ज्या शब्दाला अधोरेखित केलेलं असतं त्याला प्रश्न विचारायचा असतो. मग त्याच्यामध्ये आपल्याला किम सर्वनाम आणि आपण इंग्लिश मध्ये डब्ल्यू एच क्वेश्चन म्हणतो, तसं संस्कृत भाषेमध्ये सप्त प्रकार दिले. डब्ल्यू एच पासून सुरुवात होते म्हणून डब्ल्यू एच क्वेश्चन, क पासून सुरुवात होते म्हणून त्याला ककार असं म्हटलेलं आहे. मग कदा, किमर्थम, कती अशा शब्दांनी आपल्याला ते प्रश्न विचारायचे असतात. तरी आपल्याला विशेषण विशेषम लिखत, मग याच्यासाठी वेगवेगळ्या पॅटर्न मध्ये आपल्याला प्रश्न विचारले जातात. मेलनम, कयनम, चतुर्थ पदम लिखतो. हा प्रश्न सोडवण्यासाठी आपण अभ्यास काय करायचा, तर प्रत्येक पाठाचा जेव्हा आपण अभ्यास करतो त्यावेळेस त्या पाठात येणारी विशेषण विशेषांची यादी आपल्या वहीमध्ये बनवायची आणि वाचत जायची. संस्कृत भाषा ही स्कोरिंग भाषा आहे आपण असं म्हणतो, पण त्याचं सातत्याने जर तुम्ही पाठांतर करत राहिलात तर ते खूप सोपी आहे. पण पाठांतराचा सराव जर आपल्याला नसेल तर प्रश्नाचं लिहिणं मात्र थोडं अवघड जात असतं. सोपं काय आहे तर पॅसेज मध्ये दोन्ही शब्द शेजारी आलेले असतात. लकार म्हणजे टेन्स, दिलेल्या वाक्यातला क्रियापदाचा टेन्स आपल्याला ओळखायचा असतो. हे पण शब्द ल पासून सुरू होतात, लकार असं म्हटलं जातं. लट, लंग, लोट, लिंग हे सगळे लकार आहेत. या प्रत्येक लकाराचे परस्मै पद आणि आत्मनेय पद असे प्रत्यय आपल्याला दिले, म्हणजे पाच लकार, पाच लकारांचे दहा प्रत्यय असतात. ते दहा प्रत्यय आपल्याला माहिती असणं आवश्यक असतं म्हणजे आपल्याला लकार तिथे ओळखता येईल. आता सोपं युक्ती काय करायची त्याच्यामध्ये की आपल्याला धड्यांमधले वाक्य येतात,
मग धड्यांमध्ये करते कोण असतात? तर तृतीय पुरुषी करते असतात. मी आणि तुम्ही सोडून आर्यन वेगळा आहे, कावळा वेगळा आहे, पैंज वेगळा आहे, शुक्राचार्य वेगळे आहेत. म्हणून आपल्याला त्या ठिकाणी प्रथम पुरुष एक वचनाचे कर्तृत्व दिलेले असतात. म्हणून आपण एक तालिका बनवायची. लट लकारामध्ये प्रथम पुरुषाचे कोणते प्रत्यय आहेत? ती आणि ते. मग जर आपल्याला एंडिंगला ती आणि ते असेल तर लट लकारे ओळखणं सोपं. ती असं असेल तर आपण तो लट लकाराचं क्रियापद आहे हे ओळखू शकतो. म्हणजे लकारांचे प्रत्यय. एक तर आपण सगळे तालिका पाठ केल्या पाहिजे. मान भक्ती प्रथम पुरुष एक वचनाचे प्रत्यय आपल्याला पाठ असणं आवश्यक आहे. म्हणजे हा पूर्ण प्रश्न आपल्याला व्याकरणावरती आधारित आहे आणि याच्यातल्या सगळ्या संकल्पना आपल्याला माहिती असल्या पाहिजे. आपण आता पुढच्या स्लाइड कडे जाऊया. गद्यांशा मध्ये तिसरा भाग असतो. आता हा पृथक्करणम असा प्रश्न असतो. पृथक्करणम त्याचा असतो सॉर्ट आउट. आपल्याला त्याचं वर्गीकरण करायचं आहे. मग त्याच्यामध्ये क्रमेण योजयत म्हणजे सिक्वेन्स वाईज आपल्याला वाक्य लिहायची असतात. विस्कळीत क्रमाने वाक्य दिलेली असतात पाठावरची आणि ती आपल्याला योग्य क्रमाने लिहायची असतात. फक्त ती लिहिताना काळजी काय घ्यायची तर एक दोन तीन चार चार वाक्य दिलेली असतात. चार वाक्यांपैकी समजा तिसरं वाक्य हे योग्य क्रमाने पहिलं असेल तर त्याला पहिला नंबर नाही द्यायचा. तीनच नंबर द्यायचे. तीन दोन एक चार हा योग्य क्रम जे तपासताना आपल्याला ते सोपं होत असत. किंवा और असतो आपल्याला रेखाचित्र. वेगवेगळ्या प्रकारची रेखाचित्र तिथे दिलेली असतात ती आपल्याला पूर्ण करायची असतात. रेखाचित्रामध्ये आपल्याला चार शब्द छापून दिलेले असतात. चार शब्द आपल्याला भरायचे असतात आणि जास्तीत जास्त करून आपल्या स्वाध्यायामध्ये पाठाखाली जी रेखाचित्र दिलेली आहे तीच आपल्याला परीक्षेत विचारली जातात. हा पण प्रश्न अगदी सोपा आहे. म्हणजे गद्यांशामध्ये पहिला प्रश्न आणि तिसरा प्रश्न एकदम सोपा आहे. साधापैकी पाच मार्क मिळवणं सोपं आहे पण व्याकरणावरती आधारित दोन मार्क मिळवणं थोडस अवघड असत. आणि सात पैकी सात मार्क आपल्या पॅसेज मध्ये मिळाले. दोन पॅसेजेस आपण सोडवले तर सात असतात 14 मार्क आपल्याला इथे मिळत असतात. आता त्याच्यावरती आधारित पुढचा प्रश्न आपल्याला दिलेला आहे. गद्यांशम पठित्वा सरलार्थम लिखत. आता हे तुम्ही आपल्या स्थूल वाचनाचे जे पाठ दिलेले आहेत नाट्यस्तकम आणि नदी सुक्तम. आता त्यापैकी नदी सुक्तम हा पाठ वगळलेला आहे. अजून सोपं झालेला आहे. नाट्यस्तकामध्ये आपल्याला तीन नाट्यांश दिलेले आहेत. या तीन नाट्यांशांपैकी कोणत्याही दोन नाट्यांशांमधले उतारे आपल्याला विचारणार आहेत. एक चार ते पाच ओळीचा उतारा तो असतो आणि त्याचा आपल्याला सरळ अर्थ लिहायचा. मराठी माध्यमवाल्यांनी मराठीत भाषांतर लिहायचं आणि इंग्रजी माध्यमवाल्यांनी इंग्रजीमध्ये भाषांतर लिहायचं. बाकी पेपर आपल्या दोघांना संस्कृत मध्येच लिहायचा असतो पण सरळ अर्थ लिहितो हा प्रश्न फक्त इंग्रजी मीडियम वाल्यांनी इंग्लिश मध्ये लिहायचा आणि मराठी मीडियम वाल्यांनी मराठीत लिहायचा. सेमी इंग्लिश मीडियम वाल्यांनी पण मराठीतच भाषांतर लिहायचं असत. आता पुढे आपल्याला प्रश्न दिलेला आहे. माध्यम भाषया उत्तरम लिखत. याला स्वमत प्रकटनम असं पण म्हटलंय. पाठावरती आधारित प्रश्न याच्यात विचारलेले असतात. दोनच मार्कासाठी हा प्रश्न असतो तेव्हा खूप मोठं उत्तर लिहायचं नाही. एक 8 ते 10 ओळींमध्ये आपलं उत्तर असलं पाहिजे. हे उत्तर लिहिताना आपल्याला प्रस्तावना लिहायची आहे. म्हणजे प्रस्तुत प्रश्न व्यसने मित्र परीक्षा या पाठातील आहे. या पाठामध्ये मित्राची परीक्षा कशी घ्यावी किंवा मैत्री कोणाशी करावी या संदर्भात गोष्ट सांगितलेली आहे. ही प्रस्तावना. मग स्पष्टीकरणामध्ये जो काही प्रश्न विचारला असेल त्याच्याशी संबंधित आपल्याला उत्तर लिहायचे आणि त्याच्यावर आपल्याला काय शिकायला मिळणार आहे किंवा भाषिक वैशिष्ट्य काय आहेत ते आपल्याला लिहायचे. म्हणजे तीन पेसेज मध्ये एक 8 ते 10 किंवा फार तर 12 ओळींमध्ये आपल्याला उत्तर लिहिलं पाहिजे. हा उगीच गोष्ट माहितीये म्हणून पानभर गोष्ट लिहून काढायची असं करायचं नाही. बरोबर. आता आपल्याला 1 2 3 म्हणजे अवबोधन शब्द ज्ञानम आणि पृथक्करणम असे तीन विभागांचा एक पॅसेज असे दोन गद्यांश आपल्याला
परीक्षेत विचारलेले असतात. ओके. तृतीय विभाग हा पद्यावरती आधारित असतो. हा 18 मार्कांचा प्रश्न असतो आणि विशेष गोष्ट म्हणजे पद्यांशामध्ये आपल्याला एकही ऑप्शन नसतो. सगळे प्रश्न कंपल्सरी सोडवायचे असतात. मग पद्यपाठ किती आहेत आपल्या पुस्तकामध्ये? तर सुक्ती सुधा, युग्ममाला आणि चित्रपद काव्यम, तीनच पाठ आपल्याला दिलेले आहेत. या तीन पाठांमधले सगळे श्लोक आपल्याला पाठ असले पाहिजे, चालीमध्ये ते म्हणता आले पाहिजे, नंतर त्या श्लोकांचा अन्वय लिहिता आला पाहिजे, त्याचा सरळार्थ आपल्याला माहिती पाहिजे. हे तीन प्रकाराने आपण अभ्यास केला तर त्याच्यावरती आपल्याला प्रश्न सोडवता येतात. पद्यांशाचा सुद्धा आपल्याला एक पद्यांश असतो, असे दोन पद्यांशामध्ये चार प्रश्न विचारलेले असतात. पूर्ण वाक्यानं उत्तरत, पद्यांशचा विशेषणम लिखत, त्याच्यामध्ये चतुर्थ पदम लिखत, गद्यामध्ये जसा प्रश्न विचारतात तसाच पद्यामध्ये विचारला जातो. आता जे संधी विचारलेले आहे, संधीमध्ये पण आपल्याला पूर्ण मनाने संधी सोडवायची नाहीये, तर पूर्व पद किंवा उत्तर पद म्हणजे दोन शब्दांपैकी एक शब्द दिलेला असणार आहे, एक आपल्याला सर्व सुभाषितांच्या खाली संधी आपल्याला सोडवून दिलेल्या आहेत पाठ्यपुस्तकामध्ये. म्हणजे नियम माहिती असतील तर खूप छान गोष्ट आहे. संधींचे नियम माहिती असल्याशिवाय संस्कृत वाचन आपल्याला करता येत नाही. पण जर कदाचित संधी हा विषय खूप मोठा आहे, सखोल विषय आहे, परीक्षेमध्ये आपल्याला फक्त 2 मार्कासाठी विचारणार आहेत, 80 पैकी 2 मार्क, मग मार्कांच्या दृष्टीने विचार केला तर सोपा अभ्यास काय आहे? तर प्रत्येक सुभाषिताखाली आपल्याला संधी लिहून दिलेली आहे, तेवढ्या आपण छान लक्षात ठेवायच्या. बरोबर. आणि रेखाचित्र म्हणजे आपल्याला डायग्राम दिलेला असतो आणि त्या डायग्राम आपल्याला पूर्ण करायचा असतो. असे आपल्याला दोन पद्यांश दिलेले असतात आणि त्याच्या खाली आपल्याला प्रश्न विचारलेला असतो, माध्यम भाषया उत्तरम लिखतो. अस्वमत प्रकरणचा प्रश्न आहे, याच्या पद्यावरती आधारित असतो. आधीच्या याच्यात आपण गद्यावरती आधारित घेतला, हा पद्या लिहिण्याची पद्धत आपल्याला सारखीच ठेवायची आहे. प्रस्तावना द्यायची, स्पष्टीकरण द्यायचं आणि वैशिष्ट्य लिहायचं. आता पद्यांमध्ये वैशिष्ट्य काय दिलंय? तर पाठ्यपुस्तकामध्ये प्रत्येक श्लोकाचं आपल्याला वृत्त लिहून दिलेलं आहे, ते वृत्त आपल्याला तिथे मेन्शन करायचं आहे. आणि चित्र काव्यमध्ये प्रत्येक सुभाषितासाठी स्पष्टीकरण दिलेली आहे, ही स्पष्टीकरण आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. सुक्ती सुतामध्ये सुक्ती दिलेल्या असतात. सुक्ती म्हणजे आपल्या कोटेशन असतात, तर त्या कोटेशन संदर्भात आपल्याला थोडस जनरल स्पष्टीकरण आपल्याला देता आलं पाहिजे, सामान्यपणाने देता आलं पाहिजे. आपल्याला शिक्षक शिकवताना समजावून सांगताना करत असतात, तर त्याचा संदेश श्लोक दोनच होईचा असतो. येन केन प्रकारेण प्रसिद्ध पुरुषो भवे, कोणत्या न कोणत्या मार्गाने पुरुषांना प्रसिद्धी मिळवायची असते, ही सुक्ती जाते. मग त्याच्यासाठी आपल्या वरच्या ओळीमध्ये एक उदाहरण दिलेलं असतं, मग त्याचं स्पष्टीकरण थोडस आपल्याला शिक्षकांच्या मदतीने समजून घ्यायचं असतं आणि त्याचं लेखन या उत्तरात करणं अपेक्षित आहे. असे आपल्याला पद्यांश दिलेले असतात आणि दोन्ही पद्यांश आपल्याला मिक्स दिलेले असतात. सुक्ती सुधा, चित्र काव्यम आणि युग्ममाला तिघांचे मिळून श्लोक आपल्याला एका पद्यांश दिलेले असतात. जे सर्व श्लोकांचा अभ्यास येणं गरजेचं आहे. ओके. आता बऱ्याचदा ऐकण्यात आलंय की सुक्ती सुद्धा मधला शेवटचा श्लोक वगळण्यात आलेला आहे, म्हणजे हे निश्चित अजून माहिती नाही आपल्याला आपण की कोणता श्लोक वगळलेला आहे. बरोबर. सोपा अभ्यास कसा आहे, आपण सगळे श्लोक पाठ करावेत, जास्तीत जास्त 25 श्लोक आहेत सगळे मिळून. 25 श्लोक म्हणजे काहीच नाहीये फार वर्षभरासाठी, तर आपण सगळे श्लोक पाठ करूयात. पाठांतर केलेले श्लोक आपले कधीच वाया जात नाही आणि संस्कृत म्हणल्या सुखी आहे, ते आपल्याला आयुष्यभरासाठी आनंद आणि समाधान देणारे असतात. त्याचं पाठांतर कधीही आपल्यासाठी फायदेशीरच असत. पण हा श्लोक वगळला, तो श्लोक वगळला असं करण्यापेक्षा आपण 7 च्या 7 श्लोकांचा अभ्यास करणं योग्य आहे. आता आपला पुढचा प्रश्न त्याच्यामध्ये विचारलेला असतो, पद्ये शुद्धे पूर्णेच लिखतो,
याच्यामध्ये आपल्याला दोन श्लोक लिहायचे असतात. मग एक दोन ओळीचा श्लोक विचारलेला असतो आणि एक चार ओळीचा श्लोक विचारलेला असतो. मग आपल्या तिन्ही पद्यपाठांमध्ये मिळून चार चार ओळींचे किती श्लोक आहेत? एक सहा श्लोक आहेत फक्त. ते सहा श्लोक पुस्तकात बघून लिहिण्याचा सराव करायचा. आता शुद्ध लिहिणे असं म्हटलेलं आहे त्यांनी, पूर्ण आणि शुद्ध. ते शुद्ध लेखनामध्ये आपल्याला पुस्तकात दिले तसेच शब्द लिहिलेत का? जोडाक्षर बरोबर आहेत का? काना मात्रा वेदंती विरामचिन्ह सगळे बरोबर दिलेली आहेत का? हे सगळं तपासलं जात. आणि श्लोकात श्लोक पूर्ण केला की त्याच्या खाली अधोरेखित करायचं नाही. आपल्याला पहिल्या अक्षरापासून शेवटच्या अक्षरापर्यंत सर्व श्लोक तपासलेला असतो. रिकाम्या जागांसाठी प्रश्न नसतो, तर पूर्ण श्लोक तपासलेला असतो. पण प्रश्नपत्रिकेत जे छापलेले शब्द असतात ना, ते पण आपण शुद्ध लिहायचे आहेत. बऱ्याचदा काय होतं, तो शब्द चुकीचा लिहिला जातो. बघून बघून लिहिताना पण चूक होण्याची शक्यता असते, तर त्या चुका आपण टाळल्या पाहिजे. आणि हा खूप सोपा भाग आहे. तुम्ही जितका सराव करतील विद्यार्थी, पुस्तकात तसा बघून बघून लिहायचं, लिहिलेला श्लोक आपण परत तपासून बघायचा, चुकलेला असेल तर दुरुस्ती करायची आणि परत परत लिहित जायचं. म्हणजे आपल्याला हे सहा मार्क आपल्याला सहज मिळणार आहे. आता पुढचा प्रश्न आहे, अन्वयम पूरयत. अन्वय म्हणजे पद्य श्लोक हा विस्कळीत क्रमाने दिलेला असतो आणि अन्वया म्हणजे आपल्याला तो कर्ता कर्म क्रियापद या योग्य क्रमाने जोडतो. श्लोक पाठ केलेले असतात त्याच्यामुळे रिकाम्या जागा आपल्याला भरायच्या आहेत. हा पण प्रश्न अगदीच सोपा आहे. रिकाम्या जागा आपल्या श्लोक पाठ असल्यामुळे भरणं सोपं होतो. आता पुढचा प्रश्न 3 उ आहे, सरलार्थम लिखतो. पद्य विभागामध्ये सरलार्थम लिखतो यासाठी आपल्याला दोन पाठ दिलेले आहेत, वाचन प्रशंसा आणि मानवता धर्म. दोघांमध्ये 6-6 श्लोक दिलेत, 12 श्लोक आहेत. अगदी दोन ओळीमध्ये एका श्लोकाचं भाषांतर तिथे दिलेलं आहे. हे भाषांतर आपल्याला मराठी मीडियम वाल्यांनी मराठी भाषा आणि इंग्लिश मीडियम वाल्यांनी इंग्रजी भाषेत. म्हणजे पहिला दुसरा आणि तिसरा इथपर्यंतचा भाग एकदम सोपा असतो. ज्यांना पद्य पद्य पाठ चांगले समजले ते सगळे मला इथपर्यंतचे मार्क मिळवतात. मग इथून खरा आपला कस लागायला सुरुवात होतो, तो म्हणजे लेखन कौशल्य. मग लेखन कौशल्यामध्ये आपल्याला काय शिकायचं आहे, तर आपल्याला व्याकरणाचं ज्ञान असणं आवश्यक आहे. म्हणजे उठलं आणि आपण पाठ केलं आणि लिहिता आलं असा भाग तिथे नाहीये. थोडीशी आपल्याला कर्ता कर्म क्रियापद अव्यय विभक्तींचा उपयोग लकार यांचं ज्ञान असणं गरजेचं आहे. आता पहिला प्रश्न त्याच्यात विचारलेला असतो, धातूनाम अव्ययानाम उपयोगम कृत्वा वाक्य निर्माण कुरुत. त्याला म्हणतात उपपद विभक्ती, इनडिक्लिनेबल्स. चार मार्काचा प्रश्न असतो, 10 धातू किंवा अव्यय आपल्याला दिलेली असतात आणि त्याचा उपयोग करून आपण वाक्य लिहायचं असतं. मग हे वाक्य आपल्याला पुस्तकात दिलेलं आहे तसंच लिहिलं तरी चालणार आहे, पाठामध्ये आलेलं आहे तसंच लिहिलं तरी चालेल, किंवा मनाने लिहिलं तरी चालेल. आपल्याला त्याचा योग्य उपयोग झाला पाहिजे. आपल्याला कृत्य हे अव्यय दिले. आता कृत्य अव्ययाला षष्टीची अपेक्षा असते. आपण वाक्य काय लिहिणार, बालानां कृते शिक्षणम आवश्यकम. बालानां ही षष्टी झाली, बालानां कृते याला आपण अधोरेखित करायचं. म्हणजे मग आपल्याला पटकन कळत तपासताना की आपण कुठे शब्द वापरलाय, ती विभक्ती कुठे वापरलेली आहे. आणि विभक्ती लिहिण्याची गरज नाहीये, तुम्ही वाक्यात लिहिली मी तुम्हाला कोणत्या विभक्तीची अपेक्षा आहे हे माहिती आहे. रुचर होते त्या तुला चतुर्थीची अपेक्षा असते. मग कोणाला आवडतं त्याची आपल्याला चतुर्थी लिहायची. गणेशाय मोदक रोचते. कोणाला आवडतात मोदक? गणेशाला. मग गणेशाची चतुर्थी आपल्याला करायची.
अभिनेत्रामध्ये विभक्तींसाठी असलेले जे नियम आहेत ते नियम आपण पाठ केले आपल्याला एकूणच संस्कृत भाषेचा अभ्यास व्हायला सोपं होत असत. बरोबर. त्याच्यामुळे मग अनेक नियम सगळे पाठ असतील. आता बरेच नियम आहेत, जवळपास तुमचे एक 15 अव्यय आहेत आणि 12 धातू आहेत. या 25 पैकी कोणते 6 विचारतील आपल्याला माहिती नाहीये. आणि भाषा जेव्हा आपण बोलतो किंवा लिहितो त्या सर्व धातू आणि अव्यय माहिती असणं गरजेचं असतं. त्यामुळे आपण हे सगळं पाठ करणं आवश्यक आहे आणि दिलेलं वाक्य हे शुद्ध लिहिणं पण तितकंच आवश्यक आहे. लेखन कसं करावं या बाबतीत आपण नंतर थोडस बघणारच आहोत. याला अथवा प्रश्न असतो संस्कृतानुवादम कुरुत. मराठीत किंवा इंग्लिश मध्ये वाक्य दिलेलं असतं कृतीपत्रिकेमध्ये ते आपल्याला संस्कृत मध्ये करायचं. बोर्डाच्या कृतीपत्रिकेमध्ये आपल्याला मराठी हिंदी आणि इंग्लिश तिन्ही भाषांमध्ये दिलेलं असतं. त्याच्यामध्ये त्याचा फायदा काय होतो आपल्याला लकार म्हणजे वाक्याचा काळ पटकन ओळखता येतो. कधी कधी मराठीमध्ये पण आपल्याला काळ ओळखणं थोडस अवघड होतं पण इंग्लिश मध्ये इज दिला की प्रेझेंट टेन्स आहे, वॉज दिला की पास्ट टेन्स आहे हे पटकन समजतं. आणि तीनही भाषेत आपल्याला वाक्य आपल्या दिलेलंच असतात त्याच्यावर तो काही भाग नाही. आपल्या फक्त संस्कृत मध्ये त्याचा अनुवाद करायचा असतो. हा एक प्रश्न झाला. आणि आ विभाग आहे याच्यातला तो म्हणजे निबंधम लिखतो. आता इंग्लिश किंवा मराठी सारखा निबंध लेखन संस्कृत मध्ये करत नाही. संस्कृत मध्ये अटच दिली असते की पंच षड वाक्यात्मक निबंधम लिखतो. छोटे छोटे विषय दिलेले असतात आणि याचे विषय सुद्धा आपल्याला पाठ्यपुस्तकामध्ये दिलेले आहे. त्या पाठ्यपुस्तकातले जे 7 विषय दिलेले आहेत त्या 7 विषयांपैकी 2 विषय आता वगळलेले आहेत. उत्सव हा विषय वगळलेला आहे आणि मम प्रिय पुस्तकम हे 2 विषय वगळले. मग 5 विषय राहिले. 5 पैकी 3 परीक्षेत विचारणार आहेत, तिघांपैकी आपल्याला एकच लिहायचा. आता निबंध लिहिताना काय लक्षात ठेवायचं तर पहिली गोष्ट विषयाला अनुसरून निबंध असला पाहिजे. दुसरी गोष्ट व्याकरण दृष्ट्या शुद्ध असला पाहिजे. कर्ता कर्म क्रियापद हे सगळं व्यवस्थित विभक्ती लकार योग्य ठिकाणी असले पाहिजे. तिसरं लेखन शुद्ध असलं पाहिजे म्हणजे विराम चिन्ह काना मात्रा वेदांती लकार विसर्ग पाय मोडलेलं असणं त्याला हलंती असं म्हणतात हे सर्व योग्य ठिकाणी असलं पाहिजे. आणि पुढचं आपल्या त्याच्यामध्ये सांगता येईल चौथा मुद्दा की विषयाला अनुसरून मोजकीच वाक्य लिहायची त्या महत्वाचं काय आहे तेच आपल्याला लिहिणं अपेक्षित आहे. वारंवार काहीतरी लिहायचं नाही. 5 ते 6 वाक्याचा निबंध लिहायचा. तुम्ही 10 वाक्य लिहिली पण 10 वाक्यांमध्ये समजा 8व्या वाक्यात एखादी चूक निघाली तरी तुमचा 1 मार्क वजा होतो. शुद्ध लेखनाच्या एका चुकीसाठी आपण 1/2 मार्क कमी करतो. त्याच्यामुळे शुद्ध लेखन खूप महत्वाचं आहे. आणि विशेष उपयोग आपण त्याच्यात असा केला पाहिजे की ज्या ज्या रचना आपण शिकलेलो असतो वाक्यमधल्या रचना किंवा व्याकरणामधल्या रचना आहेत त्या रचनांचा उपयोग आपल्याला निबंधामध्ये करता यायला हवा. जसं त्वांत लेखनच आपण शिकलेलो असतो, कर्मवाच्य कर्तुवाच्य आपण शिकतो तर यांचा उपयोग जर तुम्ही निबंधातल्या एखाद्या वाक्यात जरी केला ना तर तुम्हाला भाषेचं ज्ञान किती झालेलं आहे हे परीक्षकांना समजत असत. मग निबंध लेखन हा सुद्धा इतर भाषांच्या तुलनेत संस्कृत मधला सोपा प्रकार आहे आणि 5 मार्क आपल्याला तिथे मिळवणं पण फार अवघड नाहीये. त्याला और आपल्याला दिलेला आहे चित्र वर्णनम कुरुतो. कृती पत्रिकेमध्ये चित्र दिलेलं असतं. चित्राच्या खाली आपल्याला मंजुषा दिलेली असते. मंजुषा म्हणजे शब्दांची लिस्ट. काही क्रियापद दिलेली असतात आणि चित्रामध्ये जे जे घटक असतात त्या घटकांच्या डोक्यावरती त्याला संस्कृत मध्ये काय म्हणतात ते छापून दिलेलं असतं. म्हणजे आपल्याकडे कर्ता दिलेला असतो, क्रियापद दिलेली असतात, आपल्याला फक्त वाक्य तयार करायचं. मग चित्र वर्णनामध्ये आपल्याला छोटी छोटी वाक्य तयार करायची. चित्राचं वर्णन करताना क्लॉकवाईज करायचं. कुठल्या तरी एकाच दिशेने सुरुवात घेऊन सर्व घटकांचं वर्णन आलं पाहिजे.
आणि मग त्याच्यासाठी आपल्याला पूरतः पृष्ठतः वामतः दक्षिणतः उपरी अधः अशा अव्ययांचा उपयोग करता येतो. घर दिलेलं असेल तर घराच्या पाठीमागे डोंगर आहेत, गृहस्य पृष्ठतः पर्वतानि सन्ति, गृहस्य वामतः कदली वृक्षं भवति, गृहस्य पूरतः कूपं भवति. आपल्या पुढे काय आहे, मागे काय आहे, वर काय आहे, उजव्या बाजूला काय आहे हे शब्द जर माहिती असतील तर वर्णन करणं सोपं होत असत. बरोबर. आणि शब्द तिथे दिलेले असणार आहेत त्याच्या आपल्या शब्द आठवण्याची पण गरज नाहीये. फक्त ते दिलेल्या शब्दांचं वाक्यामध्ये संयोजन करायचं. आणि आणखी एक लक्षात ठेवायचं, त्याच्यामध्ये दोन मुलं आहेत, तीन मुलं आहेत का एक मुलगा आहे, त्याप्रमाणे कर्त्याचं एक वचन, द्विवचन, बहुवचन आणि त्याला अनुसरून योग्य क्रियापद वापरणं गरजेचं आहे. म्हणजे तुमची व्याकरणाच्या ज्ञानाची, लकारांची किंवा कर्ता क्रियापद संबंध याची परीक्षा घेतली जाते. दोन्ही प्रश्न आहेत. आपल्याला कोणता प्रश्न नेमका सोडवायचा असतो हे विद्यार्थ्यांनी ठरवून ठेवायचं आणि त्या प्रश्नाची उत्तम तयारी म्हणजे आपले मार्क तिथे शुअर होत असतात. आता आपली सगळ्यात मोठी परीक्षा येणारा भाग म्हणजे भाषा अभ्यास. व्याकरणाचा प्रश्न असतो हा 17 मार्क आपल्याला दिलेले आहेत. सगळ्यात जास्त मार्क प्रश्नासाठी आपल्याला दिलेली आहे. मग याच्यामध्ये आपला पहिला प्रश्न असतो तालिका पूर्तीही पुरुत. मग त्याच्यामध्ये नाम तालिका, सर्वनाम तालिका, लकार तालिका आणि धातू साधित विशेषण तालिका असे चार तालिका दिलेले असतात. चार तालिकांमध्ये 8 पैकी 6 रिकामी जागा आपल्याला भरायच्या असतात. पण आता ह्या रिकाम्या जागा भरत असताना प्रत्येकाला 2-2 मार्क दिलेले आहेत. मार्क तसे कमी आहेत आणि अभ्यास सखोल असला पाहिजे. सर्वप्रथम आपल्याला नाम कोणती आहेत, सर्व नाम कोणती आहेत, लकार कोणते आहेत, धातू साधित विशेषण कशाला म्हणतात हे माहिती असलं पाहिजे. मग ते कशी तयार केली जातात, कोणाला कोणते प्रत्यय लागतात हे सगळं व्याकरणाचं ज्ञान असणं गरजेचं आहे. आणि पाठांतर सुद्धा आपल्याला आवश्यक आहे. बरोबर. नाम, सर्वनाम, लकार याच्यासाठी सर्व तालिका पाठ असणं गरजेचं असतो. नाम आणि सर्वनाम याच्यासाठी आपल्याला 8वी पासून 9वी आणि 10वी पर्यंत आपण देव पासून स्रज पर्यंत म्हणजे अकारांत, आकारांत, इकारांत, ऋकारांत, नंतर मग आपल्याला तकारांत, सकारांत, गत प्रत्ययांत, मत प्रत्ययांत, अनंत, चकारांत, सकारांत, जकारांत हे सगळ्या शब्दांच्या तालिका आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये दिलेल्या असतात आणि त्यांच्या तालिका आपल्या पाठ असतात. एवढ्या सगळ्या प्रकारांपैकी नेमके कोणते 3 शब्द परीक्षेत विचारतील हे आपल्याला माहिती नसतं आणि कोणताच शिक्षक त्या संदर्भात IMP देऊ शकत नाही. पेपर काढताना शिक्षकाच्या मनात जो शब्द येईल तो त्या तालिकेमध्ये पडलेला असतो. त्याच्यासाठी असं काही ठोक काय नाहीये की अमुक एक असं इम्पॉर्टंट आहे. हे नाम आणि सर्वनामाच्या सर्व तालिका पाठ करायच्या. लकारांच्या बाबतीमध्ये सर्व लकार आपल्याला एकत्र विचारणार आहे. बऱ्याचदा काय होतं, वेगवेगळा लकार विचारला तर आपण लिहू शकतो पण सगळे लकार एकत्र विचारले की आपली सगळी व्हेजिटेबल बिर्याणी असते. लट लकार, लोट लकार, लिम लकार सगळे सगळे एकत्र होतात. त्याच्यासाठी प्रत्यय पाठ असणं खूप गरजेचं असतं. पाठांतरावरती आधारित हा प्रश्न आहे ज्याचं पाठांतर उत्कृष्ट आहे आणि पाठांतराप्रमाणे शुद्ध लेखन. काही वेळा आपण तोंडी शब्द बरोबर बोलतो पण ते लिहिताना मात्र कदाचित चुकू शकतो. म्हणून पाठांतर आणि लेखन दोघांचीही याच्यासाठी आवश्यकता आहे. तर दुसरा प्रश्न असतो याच्यामधला, निर्दिष्ट हा कृती ही कुरुतो. म्हणजे खाली आपल्या काही कृती करायला दिलेल्या आहेत, त्या 4 कृतींपैकी 3 कृती आपल्याला सोडवायच्या आहेत.
म्हणजे बोर्डाने विद्यार्थ्यांचा खूपच चांगला विचार केलेला आहे. भाषेच्या दृष्टीने सगळं खूप महत्वाचं असतं, पण मुलांना जास्तीत जास्त मार्क द्यावे आणि संस्कृत विषयाला प्रोत्साहन मिळावं. बोर्डाने बऱ्याच सूट आपल्या पेपर मध्ये जसं आपल्या याच्यामध्ये चार प्रश्न आहेत, चार प्रश्नांमध्ये आपल्याला रिक्त स्थानाने पूर येतो. हा प्रश्न संख्यावाचकांवर विचारलेला आहे, नंबर्स. ओके, नंबर संख्यावाचकांचा उपयोग कसा करायचा हे रिक्त स्थानांमध्ये आपल्याला करायचं असतं. सगळ्यात चांगली गोष्ट असते की आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये संख्यावाचके या पाठामध्ये खाली ज्या रिकाम्या जागा दिलेल्या आपल्या प्रॅक्टिस म्हणून त्याच्यातलेच वाक्य बोर्ड विचारता. हे आपल्या हातातले आणि सोपे मार्क हे आहेत. आता संख्यावाचकांमध्ये तीन प्रकार असतात. पहिला प्रकार आहे संख्या, फक्त संख्या. वर्गामध्ये 10 मुले आहेत, वर्गे दश छात्राहा संति, दश छात्राहा, दश हे संख्या झाली, छात्राहा बहुवचन असते, दशाहा करायचं नाही. आणखी दश हे मुळातच बहुवचन असत, 10 म्हणजे बहुवचनात आली, त्याला परत आपण काना विसर्जन त्याचं बहुवचन करायचं नाही. दुसरा प्रकार असतो त्याच्यामध्ये क्रमवाचक. मी वर्गामध्ये तुमचा कितवा क्रमांक आहे ते सांगत असेल, तो वर्गे रामस्य प्रथम क्रमांक भवती. प्रथम क्रमांक म्हणजे एक नाही म्हणायचं तिथे, पहिला दुसरा फर्स्ट सेकंड थर्ड हे जसं म्हणतो आपण तसं प्रथम द्वितीय तृतीय असा बदल करायचा. आणि याच्यामध्ये पुल्लिंगी कुठला असेल तर प्रथम, स्त्रीलिंगी असेल तर प्रथमा. जसं प्रथम पाठ हो, पंचम विभाग हो, हेच स्त्रीलिंग असेल पंचमी विभक्ती. पुल्लिंग स्त्रीलिंगी हा भेद तिथे आपल्याला दिसतो. आणि तिसरा प्रकार आहे त्याच्यामध्ये आवृत्ती वाचक. आवृत्ती वाचक म्हणजे एखादी क्रिया किती वेळा केली सांगण्यासाठी आपल्याला वारम हा शब्द योजायचा. मग एक वारम, वारम, चतुर्वारम, पंचवारम, शतवारम, संख्येच्या पुढे वारम हा शब्द योजला की त्या संख्येतली त्या कृतीतली आवृत्ती आपल्याला दिसत असते. नंतरचा म्हणजे अतिशय सोपा आहे. बरोबर, तीन प्रकार फक्त आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. आणि सगळ्यात सोपं जी रिक्त स्थान आपल्याला पुस्तकामध्ये लिहून दिलेली आहे त्यातलीच आपल्याला बोर्डाच्या पेपरमध्ये विचारली जातात. नंतर पुढचा प्रकार आहे समानार्थक आणि विलोम शब्द. हा दोन समानार्थी शब्द, दोन विलोम शब्द. विलोम शब्द म्हणजे विरुद्धार्थी शब्द. आता खूप सारे शब्द आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये आलेले आहेत. शब्द भांडार असलेली संस्कृत भाषा आहे, त्याच्यामुळे याच्यावरती उपाय काय करायचा, 400 शब्दांमधून कोणतेही 4 शब्द आपल्याला विचारणार आहे. त्याच्यासाठी एक उपाय आपल्याला करता येतो की सर्व धड्यांमधल्या समानार्थी शब्दांची एक लिस्ट बनवायची आणि विरुद्धार्थी शब्दांची एक लिस्ट बनवायची आणि आपण ते अल्टरनेट वाचत राहिलं पाहिजे. तुम्ही जितक्या जास्त वेळा वाचन कराल तितके ते शब्द तुमच्या लक्षात राहतील. बरोबर. आणि पुढचे हे दोन्ही शब्द, दोन्ही प्रश्न आपल्याला मार्क मिळवून देणारे आहेत. आता पुढच्या दोन्ही प्रश्न अवघड आहेत. दोघांपैकी कोणता प्रश्न आपण निवडायचा हे विद्यार्थ्यांच्या तयारीवर अवलंबून असणार आहे. पहिला प्रश्न आहे समास तालिका पूर येतो. आता या समास तालिकेसाठी मार्क 3 आहेत. अभ्यास मात्र पूर करावा लागतो. जवळजवळ 31 प्रकारांचे समास असतात आणि त्यापैकी कोणते प्रकार आपल्याला परीक्षेत विचारतील हे माहिती नाही. प्रत्येक पाठासाठी आपल्याला एक किमान 15 समास असेल असं दिसू बघूयात आपण. 12 गुणिले 15 पाठ आहे, प्रत्येक पाठामध्ये 15 समास असं केलं तर ती लिस्ट खूप मोठी होते. मग समासांच्या तालिकेसाठी मार्क कमी आणि अभ्यास खूप जास्त असा भाग. मग त्याच्यासाठी आपण सोपी युक्ती काय करायची तर मुख्य प्रकार लक्षात ठेवायचे.
जसं अव्यय भाव समास आहे, द्वंद्व समास आहे, तत्पुरुष समास आहे आणि बहुव्रीही समास आहे. चार मुख्य प्रकार. मग चारांचे उपप्रकार करताना त्यांच्यातले काही क्ल्यू असतात. जसं अन्य ओ म्हणत की अ पासून कोणाला जो समास असतो तो निय तत्पुरुष समास असतो. भाषितम तू हा उपसर्ग आलेला आहे म्हणून सोबनम भाषितम इति प्रादि तत्पुरुष त्याला शास्त्रज्ञ शेवटी ज्ञ येणारे शेवटी स्थ येणारे शेवटी कार येणारे हे उपपद तत्पुरुष समास असतात. मग असे काही त्यांचे क्लूज आपण लक्षात ठेवले म्हणजे एक शब्द लक्षात ठेवला जसं शास्त्रज्ञ तंत्रज्ञ भाषाज्ञ संस्कृतज्ञ सगळे शब्द उपपद तत्पुरुष. मग कुंभकार हो शिल्पकार हो चित्रकार हो कार शेवटी आला की उपपद तत्पुरुष समास. असे क्लू आपण लक्षात ठेवले तर घोकंपट्टीचा अभ्यास कमी होतो आणि समज वाढ. बरोबर. समासामध्ये लिहिलेल्या दोन शब्दांमधला संबंध आपल्याला कळला पाहिजे. तो संबंध कसा स्पष्ट करायचा आहे यावरती समासांचे प्रकार सांगितले. आता पुढचा प्रकार आहे त्याच्यासाठी सूचनानुसारम परिवर्तन येतो. संस्कृत गाभा असलेला हा प्रश्न आहे. आता या प्रश्नामध्ये आपल्याला पाच जो विद्यार्थी सूचनानुसारम परिवर्तन येतो सगळे प्रश्न उत्तम पद्धतीने बरोबर सोडवतो त्याला खरंच ज्ञान झालेलं आहे म्हणजे भाषेची समज वाढली. बाकी पाठ्याचं कोणी तुमचा प्रश्न सोडवू शकतो. भाषेचा उपयोग करता आला पाहिजे हे महत्वाचं. आता सूचना ठरवून दिल्या आहेत बोर्डवाल्यांनी. पाच सूचना सांगितल्या आहेत त्या पाच सूचनांचे नियम आपण समजून घ्यायचा आणि त्या नियमानुसार पाठ्यपुस्तकामध्ये कोणते कोणते वाक्य आलेले आहे ते छान बनवायची. जसं आता स्मरचना निष्कास येतो. आता स्मरचना असलेली प्रत्येक पाठाखाली कोणते कोणते वाक्य आलेले आहे एक पाच ते सहा वाक्य पूर्ण पुस्तकामध्ये त्यांची आपण लिस्ट बनवली वारंवार वाचलं की ते वाक्य आपले पाठ होतात. आणि नियम लक्षात ठेवा तर ती पाच वाक्य सोडून कुठलेही वाक्य विचारलं तरी ते आपण लिहू शकतो. मग नियम कोणत्या दिले आपल्याला ते वाक्य लट लकारे क्रियापदम भवती तत्स्थाने लम लकारस्य क्रियापदम योजयतु. म्हणजे लकार आपल्याला माहिती पाहिजे लट लकार लम लकार. उदाहरण दिले आपल्याला रामः वनं गच्छति स्म. गच्छति लट लकाराचं क्रियापद आहे. मग तत्स्थाने लम लकारस्य क्रियापदम अगच्छतो स्म काढून टाकायचं आहे. निष्कास येत म्हणजे काढून टाका. योज येत म्हणजे घाला. कुठल्या प्रकारचं वाक्य आलं पहिलं आलं तर दुसरं राहायचं दुसरं आलं तर पहिलं राहायचं. आता पुढची महत्वाची सूचना असते आपल्याला त्वम स्थाने भवान कर्तृपदम योज येतो आणि संभाषणासाठी सगळ्या ठिकाणी खूप महत्वाचं आहे. कर्त्यानुसार क्रियापद चालते. मग कोणता कर्ता कोणतं क्रियापद करायचं सहा लकार. पण बोर्डाने आपल्याला काय करून दिलं की सहा लकारांच्या ऐवजी आपल्याला इथे फक्त दोन लकार सांगितले लट लकार आणि लोट लकार. मग त्याच्या जे शब्द काय करायचं आपल्याला मोस्टली आपल्याला प्रथम पुरुष आणि मध्यम पुरुष हे रूप विचारते. त्वम करता असेल तर मध्यम पुरुषाचे रूप असतात आणि भवान करता असेल तर प्रथम पुरुषाचे रूप असतात. म्हणजे तो उदाहरण सी असेल तर आपण ती करायचा. त्वम त्वम द्रष्टुम शक्नोषी तर सी प्रत्यय आलेला. उत्तरामध्ये आपण काय करणार भवान द्रष्टुम शक्नोती. इथे सी प्रत्यय आहे इथे ती प्रत्यय आहे. आपल्याला करता बदलला की क्रियापद बदलतो हा नियम लक्षात घेतो. तोच नियम आपल्याला लोटलकारामध्ये पण दिला आहे बघा. त्वम धनुजो आता लोटलकारामध्ये इथे प्रत्यय दिलेलाच नसतो शून्य प्रत्यय त्याला म्हणतात.
आणि मग त्याचं परिवर्तन होत भगवान धनुत्यजतु इथे तू प्रत्यय आता हे दोन्ही उदाहरण आपण परस्मै पदाचे घेतलेले आहे. तसेच आपल्याला आत्मदेव पदाचे पण प्रत्यय लावून तिथे करता येतात. म्हणजे किमान आपल्याला 4008 प्रत्यय पाठ पाहिजे. बरोबर, हा प्रश्न आपल्याला. मग याचे सुद्धा आपल्याला पुस्तकामध्ये वाक्य दिलेले आहेत. प्रत्येक पाठामध्ये ते वाक्य आपल्याला दिसतात. मग ते वाक्य आपल्याला आहे तर आपण त्याची सुद्धा एक आपल्याला छानशी लिस्ट तयार करायची. आता आपल्या पुढची सूचना असते त्वांत अथवा लवंत अव्ययम निष्कास येतो. इथे निष्कास येत पाहिजे, प्रिंटिंग मिस्टेक झालेली. आता आधी आपल्याला त्वांत आणि लवंत अव्यय कशाला म्हणतात हे कळलं पाहिजे. आणि ज्याचं त्वांत अव्यय दिलेलं असतं किंवा लवंत अव्यय दिलेलं असतं त्याचं आपल्याला लकारामध्ये रूपांतर करायचं असतं. आणखीन एक स्टेप पुढे गेलेला आहे, तुम्हाला पूर्वकाल वाचक धातू साधित अव्यय पण आली पाहिजे आणि लकाराचं ज्ञान असलं पाहिजे. जसे इथे उदाहरण दिलंय बघा, मृगः प्रत्यहं तत्र गत्वा सस्यम अखादतो. यत्र गत्वा इति त्वांत अव्ययम भवति, तत्स्थाने किं करोतु तस्य धातोः लट् तथा लम् लकारस्य योग्य रूपं योजयतो अन्ते च लिखतो. यत् मुख्य क्रियापद कोणत्या काळात आहे, अखादतो, लम् लकारामध्ये आहे. आपण अगच्छतो हे लम् लकारातच लिहिणार. तिथे जर खादतो असं लट् लकारात असतं, आपण इथे गच्छति लट् लकारा लिहितो. आणि शेवटी आपल्याला सगळ्यात महत्वाचा भाग संस्कृत भाषेतला तो म्हणजे वाच्य परिवर्तनम. संस्कृत भाषा येण्यासाठी किंवा समज वाढण्यासाठी त्याच्यात ज्ञान प्राप्त करण्यासाठी वाच्य परिवर्तनम हा भाग येणं फार आवश्यक असतं. सरळ संस्कृतम जेव्हा आपण वाचतो तेव्हा सगळी वाक्य मोस्ट ऑफ द कर्तृवाच्य प्रयोगामध्ये आपण करतो. आपल्याला जे आपण काय म्हणतो की भारतीय संस्कृती ज्ञान सगळं संस्कृत भाषेमध्ये आहे. मग गीता वाचता येते का, रामायण महाभारत लगेच समजतं का, वाचता येणं एक भाग आहे आणि त्याच्यातलं समजणं वेगळं भाग आहे. मग तो जर समजून घ्यायचा असेल आपल्याला वाच्य परिवर्तन मिळणं खूप महत्वाचं असतं. मग त्याच्यामध्ये कर्तृवाच्य आणि कर्मवाच्य, कर्मवाच्य हा जो प्रकार आहे कर्त्यापेक्षा कर्माला म्हणजे क्रियेला जास्त महत्व दिले आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये. म्हणून रामाने रावणाला मारलं, राम रावणाला मारतो असं ते म्हटलंय. रामाने रावणाला मारलं, मग रामायणामध्ये 24,000 श्लोकांपैकी जवळपास 20,000 श्लोक असे आहेत की जे कर्मणी प्रयोगात रचलेले आहे. बहुतांशी प्राचीन संस्कृत लेखन जे आहे त्याच्यामध्ये कर्मणी प्रयोगाचा जास्त उपयोग केलेला आहे. आपल्याला त्याचे नियम माहिती असणं गरजेचं आहे. आपल्या 10वी पर्यंतच्या पाठ्यपुस्तकामध्ये दोनच प्रकारचे नियम सांगितलेले आहेत, ते अगदी सोप्या पद्धतीने लक्षात ठेवायचे. पहिला प्रकार आहे कर्तृवाच्य आणि इकडे आहे कर्मवाच्य. कर्तृवाच्य कोणतं असतो, ज्याच्यामध्ये कर्ता प्रधान असतो, आणि कर्मवाच्य कोणता असतो ज्याच्यामध्ये कर्म महत्वाचं असतं. मग कर्ता महत्वाचा असेल तर कर्तृवाच्य रचना करायची, कर्म महत्वाचं असेल तर कर्मवाच्य रचना करायची. मग याच्यामध्ये आपल्याला दोनच प्रकारचे नियम करायचे, लट लकारामध्ये क्रियापद असेल तर आणि सवत प्रत्ययांत विशेषण क्रियापद म्हणून वापरलं असेल तर. मग सोपा पहिला नियम काय लक्षात ठेवायचा, कर्त्याची प्रथमा, कर्माची द्वितीया आणि क्या पदाची प्रथम. प्रथम म्हणजे काय तर कर्त्याप्रमाणे क्रियापद, एक दोन एक अशी रचना असेल तर ते असतं कर्तृवाच्य. कर्त्याची तृतीया, कर्माची प्रथमा आणि कर्मानुसार क्रियापद असं जर असेल तर तो असतो कर्मवाच्य प्रयोग. एक दोन एक आणि 311 121 आणि 311 असं आपण लक्षात ठेवलं तर प्रयोग ओळखणं आणि प्रयोग बदलणं दोन्ही खूप सोपे. मग प्रयोग बदलताना आणखीन एक अडचण कुठे येते तर क्रियापदाचा लकार. आता त्यांनी आणखीन सोपं करून टाकलंय आपल्याला, फक्त लट लकार विचारणार आहे.
अल्पपठती हालत लकार आहे. त्याचं परिवर्तन आपण काय करायचं? मूळ धातू अधिक य अधिक ते पठ्यते, खाद्यते, लिख्यते. कर्मणी प्रयोगात आणखीन एक फायदा काय होतो? कोणताही धातू घ्या तुम्ही 1 ते 10 गणांचा, या मूळ धातूला य प्रत्यय जोडला की कर्मणी रूप धातू. गण आणि पद हा संबंध येत नाही. कोणत्याही पदाचा धातू असू द्या, कोणत्याही गणाचा धातू असू द्या, आपल्याला य हा प्रत्यय जोडला की कर्मणी रूप तयार होतो. म्हणून पण कदाचित प्राचीन संस्कृत सगळ्या ठिकाणी कर्मणी प्रयोगात वापर सोपं झालेलं आहे. त्या आता दुसरा नियम त्याच्यामध्ये दिलेला आहे, तवत आणि त प्रत्यय. त प्रत्ययांत क्रियापद जे असेल इथे तर ते कर्मवाच्य प्रयोग होतो. त प्रत्ययांत असेल तर त्याच तवत करायचं. पठित आहे तर त्याला पठितवान करायचं, आणि पठितवान असेल तर त्याला पठित करायचं. बाकी रामः पाठम, रामेण पाठ हा बदल सेम राहतो दोन्ही नियमांमध्ये. सोप्या पद्धतीने आपल्याला दिलेला आहे. पण वाच्य परिवर्तन हा संस्कृत भाषेचा भाग आपल्याला सांगितलेला आहे. भाषेचं आकलन आणि आपल्या संस्कृत मध्ये आणखीन काही संशोधन करायचं आहे, अभ्यास करायचा आहे, वाचन लेखन करायचं आहे, तर कर्मवाच्य हा प्रकार आपल्याला येणं गरजेचं आहे. बोर्डाचा पेपर सोडवताना तुम्ही कदाचित ऑप्शनला टाकू शकता, पण भविष्यात संस्कृत भाषेचा अधिकाधिक ज्ञान मिळवायचंय, अभ्यास करायचा आहे, त्यांच्यासाठी तो प्रश्न कंपल्सरी आहे. संस्कृत भाषा पूर्ण होत नाही, तर मार्क तुम्ही मिळवून घ्याल. त्याचं आकलन आपल्याला गरजेचं आहे. बऱ्याचदा असा अनुभव आमचा आता की तुम्ही संस्कृत शिकवतात, आम्ही शालेय स्तरात संस्कृत शिकवतो, तरी विचारणं अशी असते की आपण सगळी वेद विद्या पारंगतच असतो. अमुक आम्हाला त्याचा अर्थ सांगा असं म्हटलं तर श्लोकाचं विश्लेषण करता आलं पाहिजे. मग त्याच्यासाठी व्याकरण कळलं पाहिजे, सरलार्थ कळला पाहिजे, आणि थोडं त्याच्यात तुमचं चिंतन असलं पाहिजे, जेणेकरून तुम्ही प्रश्नकर्त्याला समाधानकारक उत्तर देऊ शका. मग त्याच्यासाठी व्याकरणाचं ज्ञान असणं फार गरजेचं. बरोबर. व्याकरणाशिवाय भाषा होऊ शकत नाही. अव्याकरणम अधीतम भिन्न द्रोण्या तरंगिणी तरणम. एखाद्या जहाजातून जसं आपण प्रवास करतो, शेवटी ते जहाज बुडून जातो, तसं आहे. व्याकरणाशिवाय तुम्ही भाषा शिकू शकतात, मार्कही मिळवू शकतात, पण तुमची नौका तरी बुडणारी असते. बरोबर. पण नौका चांगली असली पाहिजे. शेवटचा विभाग आहे अपठित. आता हा पूर्णपणे बाहेरचा उतार आहे. सोपा असतो, विद्यार्थ्यांना समजेल अशाच पद्धतीने त्याचं नियोजन केलेलं असतं, आणि त्याच्यात 10 प्रश्न विचारलेले असतात. 10 पैकी आपल्याला 4 प्रश्न लिहायचे असतात. अतिशय सोपा आहे, खूप चांगलं केले. त्यामध्ये गद्य आणि पद्य, एक गद्य उतार असतो, एक पद्य उतार असतो. मग त्याच्यामध्ये आपल्याला 2 प्रश्न चांगले आहेत. पूर्ण वाक्यानं उत्तर गद्यांशासारखाच प्रश्न आहे. इथे प्रातिपदिकम लिखत दिलेल्या शब्दात मूळ शब्द लिहायचा. वेगळं काही दिलेलं असतं, मालायाम दिलेलं असेल तर मालायाम शब्दाचं प्रातिपदिक कोणतं आहे? तर माला हे मूळ नाम आपल्याला. प्रथम सत्यम लिखत गद्यांशाप्रमाणे लिहायचं आहे. माध्यम भाषेचा सरलार्थम लिखत त्याच्यासाठी 1 वाक्य दिलेलं असतं. जे 1 वाक्य असेल तेवढ्याचा सरळ आकार लिहायचा. पूर्ण उतारायचं, भाषांतर लिहायचं नाही. एकच वाक्याचं, एका वाक्याचं भाषांतर लिहिलं की आपल्याला 1 पैकी 1 मार्क मिळेल. आम्ही तर फार रिपीट झालेला आहे. त्वांत लवंत तुमंत लिखत ते आपल्याला वृत्तांशामधनं शोधून लिहायचं असतं. या प्रश्नात आपल्याला भरपूर इम्पॉर्टन्स दिलेला दिसतो. मग त्याच्यासाठी आपल्याला इयत्ता 9वीच्या पाठ्यपुस्तकामध्ये पान क्रमांक 27 वरती एक तक्ता दिलेला आहे. तो तक्ता आपल्याला पाठात करायचा शोधून काढायचा. आणि 6वा प्रश्न आहे कारक परिचयम पुरुतो.
आता त्याच्यासाठी आता कारक म्हणजे विभक्तींचा उपयोग, प्रथमा विभक्ती, द्वितीया विभक्ती, तृतीया विभक्ती, असे जे आपण संबोधन पर्यंत आठ विभक्ती करतो, त्या प्रत्येक विभक्तीच व्याकरण दृष्ट्या विशिष्ट हेतू असतो. तो हेतू जो व्यक्त करतो त्याला कारक असं नाव दिलेलं आहे. म्हणजे प्रथमा विभक्ती असेल तर त्याचा कर्ता कारक असतो, द्वितीय असेल तर कर्म असतो, तृतीय असेल तर करण असतो, चतुर्थी असेल तर संप्रदान असतं, पंचमी असेल तर अपादान असतं, आणि सप्तमी असेल तर अधिकरण असतं. षष्ठी विभक्तीचा कारक नाही. आता समजा आपल्याला भगवता असा शब्द दिला तर भगवता हे काय आहे? भगवत शब्दाची तृतीय विभक्ती आहे. मग तृतीय विभक्तीचा कारक काय आहे? करण. आपल्या तिथे करण हे लिहिता आलं पाहिजे. असा आपला एकूण सगळा पेपर खूपच छान सोपा, थोडासा अभ्यासपूर्ण, थोडासा अवघड, थोडासा सोपा, असं सगळ्यात असलेला असा पेपर असणार आहे. आता पेपर लिहिताना आपल्याला काय लक्षात ठेवायचं असतं? म्हणजे ध्यायन तू म्हटलेलं आहे, आवर्जून लक्षात ठेवायचा नियम असतात. पहिला मुद्दा असतो शुद्ध लेखन. बऱ्याचदा असं असतं की तुम्ही आठवी नववीत आल्यानंतर तुम्हाला कळतं की आपण इतकं अशुद्ध लिहितो. आठवीचा पहिल्यांदा जेव्हा आपण संस्कृत पेपर तपासतो ना तर खूप सारे रेड मार्क्स असतात, आपले उकार चुकलेले असतात, आपल्या वेलांट्या चुकलेल्या असतात, मचं लेखन कळत नाही, अनुस्वार कळत नाही. पण ठीक आहे, या गोष्टी आपल्याला पहिलीपासून शिकवायला पाहिजे असतात, अगदी मान्य आहे. पण ते का शिकवल्या जात नाही आणि आपण का शिकत नाही याची कारण वेगवेगळी आहे. पण बऱ्याचदा अनुभव असा असतो की प्रायमरी स्कूल्स मध्ये शिक्षिका ज्या असतात त्या फळावरती अतिशय सुंदर अक्षरात आणि शुद्ध लिहिलेलं असत, आणि त्याच जेव्हा आपण कॉपी करतो त्या वहीमध्ये त्या मात्र आपण बदलत जातो. जे मॅडमने आपल्याला जर पहिली वेलांती दिली तरी आपल्या वहीमध्ये आपण दुसरी वेलांती देतो, नंतर कधी कधी काय आपल्याला वाटेल ती वेलांटी वाटेल तो उकार येत असतो आपल्या लेखनामध्ये. अगदी परीक्षा, परीक्षा हा शब्द आपण शाळेत ऍडमिशन घेण्यापूर्वीपासून ऐकतो, पण तो शब्द अनेक जण चुकीचा लिहितात. परीक्षा लिहिताना रोला दीर्घ वेलांटी पाहिजे, अगदी आवर्जून, अगदी अनेक शिक्षक सुद्धा तिथे करतात. ही चूक सर्वांगीण विद्यार्थ्यांची जर असं नाहीये तर त्यांच्या पुढे जसं मांडलं जातं तसंच ते कॅरी फॉरवर्ड करतात. इथं मला फक्त एवढं सुचवायचंय की ज्या ठिकाणी आपल्याला आपली चूक कळेल ना ज्या वेळेस ती चूक आपण दुरुस्त करायची. बरोबर. त्याच्यासाठी जास्तीत जास्त पेपर सोडवायचे, ते पेपर शिक्षकांकडनं तपासून घ्यायचे, जिथे जिथे चुकतो तिथे तिथे दुरुस्ती करायची आणि पुढच्या वेळेस ती चूक टाळायची, म्हणजे मग आपल्याला पेकीच्या पेकी मार्क मिळवत. आता एक छोटस उदाहरण म्हणून सांगते, तर एका विद्यार्थ्याचं उदाहरण सांगत होते मी. त्यांच्या वेळेस 100 मार्काचा संस्कृतचा पेपर असायचा लेखी पेपर, त्या विद्यार्थ्याला 100 पैकी 99 मार्क मिळालेले होते. आणि एकच चूक झाली, ती चूक कुठली असेल तर ईश्वर शब्द लिहिताना ई वरती रफा दिलेला नव्हता. त्यांनी अभ्यास 100% केलेला होता, पण कदाचित ईश्वर शब्द लिहिताना ई ह्रस्व असते का दीर्घ असते हे त्याच्यावर माहिती नसतं. इतकी शुल्लक चुकीमध्ये आउट ऑफ मार्क मिळवण्याची संधी चुकली की नाही, आपण शब्दावरती भर दिला पाहिजे. प्रत्येक वेळेस लिहित जायचं, तपासून घ्यायचं, चूक दुरुस्त करायची आणि पुढे आपल्याला जायचं. नंतर आणखीन एक महत्वाची चूक जी संस्कृत मध्ये होत असते की म कधी लिहायचा आणि अनुस्वार कधी द्यायचा. पूर्ण पेपर मध्ये 80 मार्काचा पेपर लिहिताना पहिल्या शब्दापासून शेवटच्या शब्दापर्यंत नियम लक्षात ठेवायचा की जर अनुस्वाराच्या पुढे स्वर असेल, अ आ इ उ पैकी कोणताही स्वर असेल तर पुढे म लिहायचा. शालाम अगच्छत, छात्र हो शालाम अगच्छत, अगच्छत मध्ये अ आला मग आपण शाला म लिहायचा, त्याचा पाय मोडायचा. हेच वाक्य तर छात्र शालाम गच्छती, गच्छती मध्ये ग आलाय, ग हे व्यंजन आहे, मग तिथे आपण शालाम लिहिताना लावरती
शीर्षबिंदू म्हणजे अनुस्वार द्यायचा. आता मी त्याला अनुस्वार म्हणा, शीर्षबिंदू म्हणा, टिंब म्हणा, पण लेखन मात्र योग्य पद्धतीने करा. बरोबर. आणि सुट्टा शब्द आपण ज्यावेळेस लिहितो कुठल्या एकच शब्दाचं उत्तर आपल्याला लिहायचं आहे, त्यावेळेस नेहमी तिथे मॉल यायचा. कोणताही सुट्टा शब्द लिहिला आपण उत्तर लिहायचं. आपण एखादं चित्र वाचताना चित्र लिहितोय, चित्रात आपण नाव लिहिलं उपधान, मॉल यायचा, पाय मोडायचा आणि दंड लिहायचा. कोणतंही वाक्य लिहिलं, कोणताही शब्द लिहिला, तिथं उत्तर आपलं पूर्ण झालंय तर तिथे आपल्याला उभी रेषा म्हणजे दंड लिहायचा आहे. आणि पाठांतर तर आपलं सगळ्यांसाठी आवश्यकच आहे. बरोबर. कारण मॅडम तुम्ही तर खरं अति म्हणजे अपेक्षेपेक्षाही खूपच सविस्तर पद्धतीने जी माहिती आहे ती आपण सांगितली आहे की याच्यातून विद्यार्थ्यांना त्यांच्या ज्या काही कदाचित बारीक बारीक चुका ज्या होत असतील तर त्या चुकासुद्धा लक्षात येतील आणि आपण नेमकं कुठे कशा पद्धतीने काना मात्रा वेलांटी याचं लक्ष कसं ठेवायचं आहे हे अगदी समृद्धपणे आपल्या संवादातून मात्र जे आहे ते विद्यार्थ्यांना मार्गदर्शन होणार आहे. त्यांच्या सोबत पालक असतील, शिक्षक आहेत, यांनाही ती गाईडलाईन मिळेल की नेमकं विद्यार्थी चुकतो कुठे आहे आणि त्याला त्याची चूक कळायची म्हणजे कळून कशी द्यायची आहे की विद्यार्थ्याला ती समजली कशी पाहिजे आहे. कारण शेवटी हा स्कोरिंग जरी पेपर असला तरी मी आता मगाशीपासून बघते आहे की शब्द रचना किंवा त्याचा उच्चार किंवा त्याचा मात्रा वगैरे ज्या आहेत ह्या तशा इतक्या बारकाईने निरीक्षण ज्याचं असेल तोच मला वाटतं 100 पैकी 100 मार्क ह्या पेपरमध्ये घेऊ शकेल असं मला वाटतं आहे. खूपच सुंदर मार्गदर्शन मॅडम आपण विद्यार्थ्यांना केलेलं आहे. मला एक असा छोटासा एक प्रश्न आहे की हा झाला 80 मार्काचा भाग, आता जो 20 मार्काचा भाग जो आहे तर त्यामध्ये साधारणतः काय विचारलं जातं? बरोबर. 20 मार्काची आपली तोंडी परीक्षा असते. त्याच्या मौखिक परीक्षेमध्ये आपले जे पद्यपाठ आहे ते पद्यपाठांमधला कुठलाही श्लोक म्हणून दाखवायला सांगतात. श्लोक शुद्ध म्हणता येणं आणि चालीमध्ये म्हणता येणं, सुंदर अशा चाली जी तुमच्या शिक्षकांनी तुम्हाला चाल शिकवली असेल. कदाचित प्रत्येक शिक्षकाच्या चाली वेगवेगळ्या असू शकतात पण छान अशा चालीमध्ये ध्येयबद्ध पद्धतीची सुभाषित तुम्हाला म्हणता आली पाहिजे. दुसरा मुद्दा त्याच्यामध्ये असतो संभाषण कौशल्य. संभाषण म्हणजे दोन विद्यार्थ्यांना शिक्षक बोलवतात आणि विषयावरती आधारित आपल्याला संभाषण करून दाखवतो म्हणजे त्यांना संस्कृत बोलता येतो का. ज्याचा पाया व्याकरण असतो तुम्हाला तर कर्ता कर्म क्रियापद संबंध समजलेला असेल तुम्ही एकमेकांशी संस्कृतमध्ये बोलू शकता. संस्कृत आहे ना संभाषणामध्ये सहज शक्यम भवती, आता संभाषणम इथे महत्वपूर्ण भवती. संस्कृत शिक्षक हा आपली संस्कृत भाषा यांना वक्तुं शक्यते इथे दुर्दैवम भवती असं म्हणतो. मौखिक परीक्षा महत्वपूर्ण भवती. बरोबर. आणि मग त्याच्यासोबत कोणी शिक्षक आपल्याला पाठ्यपुस्तकावरती आधारित किंवा व्याकरणावरती आधारित प्रश्न विचारू शकतात. त्याला समग्र ज्ञान आपलं तिथं तपासून बघितलं जातं. बरोबर. पाठ्यपुस्तकावर आधारित. बरोबर. म्हणजे एकूणच आता विद्यार्थ्याने आता जी काही आपली एप्रिल मे मध्ये जी काही आपली आता परीक्षा होणार आहे 10वीची तर त्या अनुषंगाने अभ्यासाचं प्लॅनिंग त्याने कसं करावं? बरोबर. आता खरं म्हणजे यावर्षी खूपच अनिश्चिती आहे. परीक्षा कशा होतील, कधी होतील, होतील की नाही हे सगळंच खूप संभ्रमात आहेत विद्यार्थी पण आणि शिक्षक पण. बरोबर. एक सोपा मार्ग त्याच्यात असा आहे की परीक्षा होणारच आहे हे आपल्या शासनाने स्पष्ट केलेलं आहे. कधीतरी होणार तेव्हा आपला अभ्यास आपण चालू ठेवला पाहिजे. पाठांतर रोज नियमित करत राहा. पाठांतरासाठी आपल्याला नाम आहेत, सर्वनाम आहेत, धातुसाधित विशेषणांच्या तालिका आहेत, लकार तालिका आहे. तर तुम्ही एक एक दिवस एक एक टॉपिक वाटून घ्यायचं. सोमवारी सगळी नाम म्हणायची, मंगळवारी सगळी विशेषण सॉरी सर्वनाम म्हणायची, बुधवारी सगळी धातुसाधित विशेषण म्हणायची, गुरुवारी सगळे लकार म्हणायचे. त्या पद्धतीने आपण वाटून वाटून पाठांतर केलं तर त्या तालिका लक्षात आपल्या राहतात आणि सगळ्यांचं एकत्र खिचडी होत नाही. त्याच्या जोडीला आपण रोज आपल्या सगळ्या पद्यपाठ म्हटले पाहिजे. म्हणजे सुक्ती सुद्धा युग्ममाला चित्र काढून रोज म्हणायचे. रोज रोज म्हटलं की ते आपल्याला आयुष्यभरासाठी लक्षात राहतात. पाठांतर हा विषय असा आहे की आज पाठ केले
राव पेपर मध्ये लिहिलं की दुसऱ्या दिवशी पुसला गेलो, असे डिलीट की आपल्याला वापरायची नाही. खरंच अगदी सुंदर माझ्या कायमस्वरूपी लक्षात राहिलं असं पात्र असलं पाहिजे. आणि आणखीन एक सांगायचं म्हणजे लेखनाचा सराव असला पाहिजे. बहुतांशी ह्या वर्षी आपल्याला काय झालं आहे की ऑनलाईन आपण शिकतो आहोत, हे बहीत लिहून घेणं किंवा लेखन करणं हा प्रकारच झाला नाही. आणि जेव्हा आपल्याला 80 मार्काचा पेपर लिहायची वेळ येते तेव्हा आपल्या लेखनाचा वेग कमी पडतो. तसा संस्कृतचा पेपर लिहिताना वेळेचा प्रश्न येत नाही, कारण की लेखन आपला खूप कमी आहे. पेपर हे खूप सोपा असतो, जवळपास 2.5 तासात आपला पेपर पूर्ण सोडवून, पण मराठी इंग्लिश हिंदी भाषेच्या साठी मात्र लेखनाचा सराव ठेवणं आवश्यक आहे. आणि कृती पत्रिकेनुसार तुम्ही जास्तीत जास्त प्रश्नपत्रिका सोडवण्याचा सराव करणं आपण गरजेचा. जितके जास्त पेपर आपण सोडवतो तितका पेपरचं स्वरूप आपल्याला कळतो, वेळेची मॅनेजमेंट कळते, तितक्या वेळेमध्ये आपलं लेखन पूर्ण होतं का हा मुद्दा जास्त महत्वाचा असणार. कारण की आता जेव्हा आम्ही सराव पेपर घ्यायला सुरुवात केली तेव्हा पेपरच लिहून संपत नाही, की लेखनाचा सरावच राहिलेला नाही. लेखनाचा सराव करणं गरजेचं आहे. आणि आता काय होणारच नाहीये की काय कोरोना परत येईल, परीक्षाच रद्द होतील, अशा भ्रमात आपण राहायचं नाही. 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा देऊनच पास करणार आहे. फक्त आपला सिलेबस कमी झालेला आहे, त्या खूप कमी अभ्यासक्रम आहे, त्याचा खूप जास्त मार्क मिळण्याची संधी आहे, हा पॉझिटिव्ह विचार करून उत्तमोत्तम मार्क मिळवण्याचा प्रयत्न आपण नक्कीच केला पाहिजे. आपल्याला जे जे प्रश्न विचारलेले असतात ना, समानार्थी शब्द, विलोम शब्द, विशेषण विशेष्य, त्या सूचनानुसार बदल करा मध्ये, त्या सगळ्याची आपण सर्व पाठांच्या मिळून वाक्यांचं एकत्रीकरण केलं ना तर आपलं पाठांतर करायला सोपं. आणि प्रश्नपत्रिका जेव्हा आपण सोडवतो एखाद्या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी आपल्या पूर्ण पुस्तकात नाही शोधत बसावं लागेल, आपण ती लिस्ट काढली, तो टॉपिक काढला की आपल्याला लगेच सोप्या पद्धतीने ते मिळू शकतो. बरोबर आहे, त्या अभ्यासाला सुगम होतो त्याच्याने. बरोबर, खरंच ह्या संस्कृत भाषा सुगम भाषा म्हटलेला आहे. हो बरोबर आहे, म्हणजे खरंच समृद्धता जी आहे त्या भाषेची तुम्ही तुमच्या संवादातून समृद्धपणे मांडलेली आहे. म्हणजे कुठेही विद्यार्थ्याला अशी शंका म्हणत राहणार नाहीये की मी ह्या प्रश्नाचं उत्तर कसं लिहायचं आहे, किंवा तिथे काय मला देणं गरजेचं आहे, किंवा ह्या प्रश्नाचा अर्थ मला कळला नाही असं मात्र विद्यार्थी इथे म्हणू शकणार नाहीये. मॅडम, आपण या कार्यक्रमात येऊन संवादाच्या माध्यमातून, गप्पांच्या माध्यमातून खूप चांगली माहिती जी आहे ती विद्यार्थ्यांपर्यंत आपण पोहोचवली आहे. आपण खूप वेळ दिला आणि हा बहुमूल्य वेळ जो आहे हा विद्यार्थ्यांनी निश्चितच जर सकारात्मक पद्धतीने जर घेतला तर मला असं वाटतं की याचं फलित जे आहे तर ते अगदी आउट ऑफ, आपण म्हणूया की डिस्टिंक्शनच्या पुढेही विद्यार्थी याच्यामध्ये कव्हरेज मिळू शकेल असं यातून मला एक आश्वासित वाटतं आहे. कारण आपल्या बोलण्यातून खूप काही गोष्टी ज्या आल्या की विद्यार्थ्यांनी नेमकी तयारी कशी करायची आहे, ह्या सगळ्या बाबी ज्या आहेत त्या बारीक सारीक बाबी ज्या आहेत त्या आपण मांडलेल्या आहेत. आणि ह्या कार्यक्रमात येऊन आपण इतकं उत्कृष्ट मार्गदर्शन केलेलं आहे त्याबद्दल मॅडम आपलं खूप खूप आभार. तुम्ही आम्हाला ही संधी दिली विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्याची, यासाठी खूप खूप धन्यवाद. आणि एकच अपेक्षा व्यक्त करेल मी इथे की विद्यार्थ्यांनी फक्त स्कोरिंग सब्जेक्ट किंवा जास्तीत जास्त मार्क मिळवत येणारी भाषा म्हणून संस्कृत कडे बघू नये. तर संस्कृत ही आपली संस्कृती सांगणारी भाषा आहे. आपल्याला भारतीय संस्कृती जर खऱ्या अर्थाने जाणून घ्यायची असेल तर संस्कृत शिवाय पर्याय नाही. बरोबर. आणि पुढच्या काही वर्षांमध्ये तर संस्कृत भाषेला अत्यंत महत्व प्राप्त होणार आहे. त्या सर्वांनी जास्तीत जास्त प्रमाणात उच्च शिक्षणामध्ये पण संस्कृतचा अभ्यास करावा. शालेय स्तरावरती कंपल्सरी असतं, स्कोरिंग असतं म्हणून आपण अभ्यास करतोच आहोत, पण उच्च स्तरावरती पण तुम्ही संस्कृतचा जास्तीत जास्त सखोल अभ्यास करा, विविध विषयांवरती चिंतन करा. ज्या इतर विषयांमध्ये तुम्ही उच्च शिक्षण घ्याल त्याच्यासाठी आवश्यक असलेले संदर्भ ग्रंथ हे आपल्याला संस्कृत मध्येच उपलब्ध आहे. प्राचीन भारतामध्ये संस्कृत हे माध्यम मानलं जायचं, तंत्रज्ञानाची भाषा संस्कृत भाषा होती आपल्याकडे. संस्कृतचं सखोल ज्ञान असतं खूप गरजेचं आहे. संस्कृत भाषा शिकली तर दुसरी कोणतीही भाषा शिकणं खूप सोपं होतं. सर्व भाषा जननी संस्कृत भाषा बरोबर, आम्ही डायरेक्ट आईच्या जवळ गेलेलो आहोत. सुलभ होत आपल्याला आणि संस्कार संस्कृती देणारी संस्कृत भाषा आहे. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी
पालकांनी जरूर जरूर त्याचं अध्ययन करावं. संस्कृत मध्ये संभाषण पण आपण करू शकतो, त्यासाठी आपण विद्यार्थ्यांप्रमाणे मोठ्या व्यक्तींसाठी पण वर्ग आयोजित करत असतो. संभाषण वर्ग असतात, व्याकरण वर्ग असतात, ज्याच्यातून संस्कृत भाषेचा परिचय मिळतो आणि आपण संस्कृत भाषा बोलू शकतो. संस्कृत भाषायां संभाषणं शक्यं भवति एतदस्ति विश्वासं दद्यते प्राप्नुवन्ति. धन्यवादः. अशा रीतीने आत्ताच मॅडमने आपल्याला जे काही मार्गदर्शन केलेलं आहे की परीक्षेचं स्वरूप, त्याचं गुणदान असेल किंवा आपल्याला कोणते विषय कशा पद्धतीने किंवा गद्य भाग असेल, पद्य भाग असेल, त्यामधला कोणता भाग कशा पद्धतीने करायचा आहे, ही एक अभ्यासाची दिशा जी आहे ती मॅडमने आपल्याला अतिशय चांगल्या पद्धतीने समजावून सांगितली आहे. विद्यार्थी, पालक आणि शिक्षक यांनी या बाबी जर लक्षात घेतल्या तर निश्चितच आपण परीक्षेला चांगल्या पद्धतीने सामोराही जाऊ आणि उत्तुंग यश मात्र आपण या परीक्षेमध्ये मिळवू शकू. मित्रांनो, परीक्षेसाठी आपल्याला हार्दिक शुभेच्छा आणि पुढील भागात आपण पुन्हा नवीन विषयांसोबत पुन्हा भेटणार आहोत. तोपर्यंत मित्रांनो धन्यवाद.